रामचंद्र हे हिंदूंचं पूज्य दैवत, आणि काळाराम मंदिरातल्या रामावर जशी स्पृश्य हिंदूंची श्रद्धा आहे तशीच अस्पृश्यांची आहे. त्यामुळे अस्पृश्य समाजातील हिंदूंचा दर्शनाचा हक्क त्यांना मिळायलाच हवा. शेवटी मंदिर ही सार्वजनिक मालमत्ता आहे. अरे वा, त्यामुळे तिथे सर्वांना मुक्त प्रवेश दिला पाहिजे. तरी आम्ही नाशिक मधील सर्व रहिवाशाच्या वतीने आपणास लेखी अर्ज देऊन मागणी करतो की अस्पृश्यांनाही मंदिरात प्रवेश दिला जावा. सदस्य काराम मंदिर सत्याग्रह कमिटी. सत्याग्रह कमिटी? अरे कोण मानतो या असल्या सत्याग्रह कमिटीला? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जरी अवतरले ना आणि त्यांनी सांगितलं की अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश द्या, तरीही आम्ही मानणार नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोण ही भुक्कड माणसं आम्हाला नोटीस पाठवणार? हे त्या दादा गायकवाडचे सगळे उद्योग असणार. पंडितजी, दादा त्या रणखांबे सोबत मुंबईला जाऊन आल्याचं कानावर आलंय. अच्छा 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 अच्छा, म्हणजे हा दादा गायकवाड त्या आंबेडकरांच्या कानी लागला असता. आणि त्या आंबेडकरानं ह्या नोटीसीचा फुकाचा उद्योग करण्याचा सल्ला दिला असता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आधी माडमध्ये पाणी वाटवलं आणि आता नाशकात रामाचा विटाळ करण्याचा कट आहे यांचा. एका क्षुद्र शंभुकानं तप केलं आणि एक निष्पाप ब्राह्मण जीवानिशी गेला. रामकृष्ण हरी. आणि आता आता तर हे नाशकात येणार आणि तेही ऐन कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर. म्हणजे किती साधूंचा जीव जाईल? अरे तेवढ्या ब्रह्महत्या होतील. नाही, हे पाप होऊ देणार नाही. नाही तर पटकीनं मरतात ना तशी माणसं मरतील नाटकामध्ये. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मास्तर, हे नाशिकहून पत्र आलंय आपल्या सभेच्या नावानं आहे. दादासाहेब गायकवाडांचं पत्र आहे, वाचा. बाबासाहेबांस प्रणाम. आपण मागे सूचना केली होती त्यानुसार मंदिर प्रवेशाची कमिटी स्थापन केल्याचं मी या आधीच तुम्हाला कळवलं होतं. या कमिटीतर्फे मंदिराचे पुजारी आणि विश्वस्त यांना आम्ही नोटीस पाठवली. ती पाठवूनही आता 5 मास उलटून गेले, परंतु अजून देखील त्यांच्याकडून उत्तरादाखल चिठ्ठी सुद्धा आलेली नाही. मध्यस्थीचे सर्व प्रयत्न वाया गेलेत. आता पुढे काय आणि कशी हालचाल करावी याबाबत आपलं मार्गदर्शन हवं आहे. काय उत्तर लिहायचं यांना? हे बघा, माझी आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःहून यात पडू नये. महाडच्या सत्याग्रहाला किती दगदग झाली होती, जीवावर बेतलं होतं, आणि हे सगळं ताजं असताना तुम्ही या सत्याग्रहाची धुरा खांद्यावर घेऊ नये असं आम्हाला वाटतंय. आणि त्यात तुम्हाला आरामाचीही गरज आहे. अहो, मी किती वेळ आराम करायचा मास्तर? या माझ्या एवढ्याशा दुखण्यापायी मी माझ्या कामाकडे आणि समाजाकडे दुर्लक्ष करू म्हणता की काय? बाबासाहेब, हे बघा, रागवू नका. तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून मी म्हणतोय की या सत्याग्रहाची जबाबदारी तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊ नका. तसं मी दादासाहेब गायकवाडांना कळवतो. तुम्ही त्यांना पत्रातून असं कळवा की काळाराम मंदिर प्रवेशाबाबत मी स्वतः गव्हर्नर साहेबांशी बोलतो. तुम्ही मामलेदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याशी स्वतः जाऊन बोला. माझ्या माहितीप्रमाणे काळाराम मंदिराला सरकारी अनुदान मिळत असणार, त्यामुळे ती सरकारी मालमत्ता या शीर्षकाखाली येत असणार, त्यामुळे तिथे येण्या जाण्याला कोणीही नकार देऊ शकत नाही. पण बाबासाहेब, एवढं सगळं करून कलेक्टर आणि सनातनी तुमचं ऐकतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, म्हणूनच मला असं वाटतंय की आपण एकीकडे कायदेशीर चर्चा चालू ठेवायच्या आणि दुसरीकडे आपण लोकांना संघटित करून सत्याग्रहाची तयारी सुरू करायची. तसं तुम्ही त्यांना कळवा. ठीक आहे, हा आशय मी पत्रातून दादासाहेब गायकवाडांना लिहितो. तुम्हाला उद्या पत्र वाचायला देतो आणि मग तातडीनं नाशिकला पाठवतो.
ठीक आहे. हां पण बाबासाहेब आता तुम्ही घरी जाया हवं. अरे अण्णा कचेरीतली जी कोणती छोटी मोठी कामं आहेत ती आम्ही घेऊ निपटून. खरं तसं बी घरी रमाई डोळ्यात तेल घालून तुमची वाट बघत असत्या. त्यांच्या जीवाला उगीच घोर लागून राहायचा. बाबासाहेब आम्ही समदे हात जोडून तुम्हाला विनंती करतो तुम्ही घरी जावा. खरंच बाबासाहेब तुम्हाला ना आरामाची खूप गरज आहे. आणि समजा काही लागलंच ना तर मी येतो ना तुमच्याकडे. आता काय तुम्ही मला हाकलायचं ठरवलंय निघतो. काय मला पुस्तक वाचल्याशिवाय झोप लागत नाही मी काय करू. चला येतो येतो मी. धन्यच आहे बाबासाहेब त्यांची तहान भूक म्हणजे समजी पुस्तकच आहेत. खरंय पण बाजी मला काळजी वाटते ना ती वेगळ्याच कारणामुळे. म्हणजे कसली. माडच्या सत्याग्रहात जे झालं होतं ते नाशिकच्या सत्याग्रहातही होऊ शकतं. नाशिकचा सत्याग्रह जास्त अवघड आहे. तिथे प्रश्न पाण्याचा होता. इथे तर थेट देवधर्माला आव्हान आहे. सनातन्यांची माथी फिरली ना तर परिस्थिती बिकट होऊ शकते. वय मास्तर बाबासाहेबांसारखा क्रांतीसूर्य याही अडचणीतून मार्ग काढून दाखवेल. आलेल्या संकटांना तोंड देईल अशी मला आशा वाटते. मला खात्री आहे कुठलाही पेच प्रसंग उभा राहिला तरी बाबासाहेब आपल्या ज्ञानामुळे आपल्याला दिशा दाखवतील. वय खरे. मी लगेच दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहायला घेतो. अहो गडबड नका करू जरा रांगेत या. सगळ्यांना आरतुरे मिळतील. काय गणेश शेठ देवाच्या कृपेने तुमचा धंदा जोरात चाललाय हे दिसतंय. असं काय नाही हो मालक. हल्ली लोक खूप हुशार झाले. पहिल्यासारखी देवदेव करत नाहीत. तुम्ही लोकांची चिंता सोडा हो. तुम्ही तुमच्या धंद्याची चिंता करा. अरे प्रभू रामचंद्राची कृपादृष्टी आहे तुमच्या धंद्यावर. पण तुम्ही सगळे व्यापारी एक नंबरचे कपटी आहात. अरे त्या परमेश्वराची काही परतफेड कराल की नाही. अरे रामाचा कोप होईल ना. काय जाणूर कर. अगदी खरं. निदान देवाच्या खाल्ल्या मिठाला तरी जागा. म्हणजे मी काय समजलो नाही. अरे रामकृष्ण हरी रामकृष्ण. अरे सिंचा हे देखील आम्ही तुम्हाला सांगायला हवं होता. अरे देवाच्या दान पेटीमध्ये दक्षिणा काकलचा वेळच्या वेळी. अरे तरच धंद्यात बरकत येईल ना. नाही तर प्रभू रामचंद्राचा कोप अटळ आहे. नक्की डाकेन. नक्की ना. नक्की डाकेन. लक्षात ठेव बरे. हो जानोरकर चला चला. देवाला कसली आली दक्षिणा. हे दोघे असताना दक्षिणा देवाला पोहोचलीच म्हणून समजा. नमस्कार मामलेदार साहेब. अरे पंडितजी या या का बोलावलं तुम्हाला. अरे हे घ्या प्रसाद. अरे वा जानोरकर तुम्ही सुद्धा. मला वाटलं पंडितजी एकटे झालेत. बोला कसे पाय वळले तिकडे. अहो पंडितजींना सोबत म्हणून आलो आहे. अहो बिचारे त्रासले तो होतो. बोला पंडितजी बोला. साहेब हे अस्पृश्य वाटोळं करायला निघाले मंदिरात प्रवेश करणार म्हणे. आणि यांनी काय एकदा मंदिरात प्रवेश केला की देव पाठला. आपल्या नाशिकच्या प्रसिद्ध प्राराम मंदिराला विटाळ झाला ना तर आम्ही सगळेच्या सगळे ब्राह्मण बहिष्कार घालू पूर्ण गावावर. रामाचा कोप होईल तो वेगळा. म्हणून सांगतो साहेब काहीतरी करा हो काहीतरी करा. नुसती तोंडी धमकी दिली आणि त्यांनी. नाही ना तो आंबेडकरी त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय.
काय कमिटी का कायदे स्थापन केलं तशी एक कायदेशीर नोटीसही पाठवली. नोटीस? किती दिवस झाले नोटीस पाठवून? अरे तुम्ही काय उत्तर दिलं नाही नोटीसीला. मी कशाला असत्या लोकांना उत्तर देत बसू. नोटीसीचं म्हणाल तर हा 5 महिने झाले. आणि म्हणून हे लोक सत्याग्रह करायला निघालेत. हो असं कानावर आले माझ्या साहेब. त्यांना जर वेळीच रोखलं नाही ना आपलीच लोक आपल्या तोंडात शेण घालतील. आणि एकदा हा मंदिर प्रवेशचा खेळस्वना प्रकार घडला ना की कसली राहणार काशी. नाही हे खूप गंभीर बाब आहे. अहो मंदिराचं पावित्र्य हे राखलं गेलंच पाहिजे असं होऊन कसं चालेल. तुम्ही काळजी करू नका. ते अस्पृश्य त्या मंदिरात प्रवेश करणार नाही याची खबरदारी मी घेईन. कळलं? त्यांनी असं करण्यापूर्वीच त्यांचं कंबरड मोडलं पाहिजे. पण आंबेडकर जर यात असतील तर कायद्याच्या चौकटीत राहून हे कसं साधायचं याचा मला विचार करावा लागेल. पण तुम्ही काळजी करू नका. मी पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. अगदी हेच हवं होतं बघा. तुमचा शब्द मिळाला जीवा जीव आला बघा. अहो शेवटी आपल्या माणसांच्या आबरूचा प्रश्न आहे साहेब. नाही ते पुणे आणि कोल्हापूर ठीक आहे हो. इथे इथे आमच्या नाशकात असले चाळे चालणार नाहीत म्हणावं. अहो चालू कोण देणार इकडे हे आम्ही आहोत ना. साहेब तुम्ही गेल्या वेळी सभेमध्ये होतात तेव्हा हल्ला झाला. पाण्याच्या सत्याग्रहाला गेल्या होतात तेव्हा बी हल्ला झाला. दोन्ही यायला मी तुम्हाला जाऊ नका जाऊ नका अशी हिंती करत होते. पण तरी बी तुम्ही गेलात माझं ऐकलं नाही. आम्हाला तुमची लई काळजी वाटते हो. इथं घरात बसून जीवाला घोर लागून राहतो. मग मी काय करू? माझ्या जीवाची पर्वा करत मी माझ्या घरामध्ये लपून राहू का? लपून राहा असं मी म्हणत नाही साहेब. मग पण स्वतःच्या जीवावर उदारून हे समजा कशापाई चाललंय. कशापाई करताय म्हणजे? आपल्या समाजावरती अन्याय होतोय म्हणून चाललंय हे. ते काय मला उमगत नाही का साहेब. आणि पटतंय बी. पण तुमच्या एवढ्या वेळा हल्ला झाला तुम्हाला भ्यान आहे का वाटत? पाण्याचा सत्याग्रह झाला तेव्हा हल्ला झाला होता. आता मंदिरात प्रवेश करतोय म्हणून हल्ला होईल. मग रमा कितीही हल्ले झाले तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाहीये. अगं गेली हजारो वर्ष या उच्च वर्णीयांनी आपल्याला मंदिर प्रवेश नाकारलाय. आपल्या समाजातल्या कुठल्याही माणसाला शांतपणे मनमोकळेपणाने देवपूजा करता आलेली नाहीये. आणि हे देऊळ सार्वजनिक असून सुद्धा अगं देऊळ काय पाणी काय या गोष्टींवरती मालकी हक्क कसा कोणी दाखवू शकतं? आपल्या समाजातल्या माणसाच्या श्रद्धेच्या आड कोणी येऊ शकत नाही. हा लढा जर का यशस्वी झाला ना तर सामाजिक विषमतेच्या मुळावरतीच घाव घालीन मी. आणि त्याने हे सिद्ध होईल की आपल्या माणसांच्या स्पर्शामुळे देव तर भाटत नाहीच पण माणूस सुद्धा भाटत नाही. आलं लक्षात? तुमचं म्हणणं उमगतंय मला. पण साहेब तुम्ही गेल्या वेळी पाहण्यासाठी लढला होता तर लोकांनी एवढा त्रास दिला. आता तर तुम्ही मंदिरात तुम्ही नका जाऊ साहेब. रमा तुला एक सांगू का? नका जाऊ. मला जर आता लोकांनी त्रास दिला नाही तर मला चैन पडत नाही. हे बघ रमा तू काही काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही. पण तिकडे हजारो माणसं माझ्या एकट्याच्या सांगण्यावरून सत्याग्रह करण्याचा प्रयत्न करतायत आणि तेही कायद्याच्या चौकटीत राहून. त्यांचा क्षोभ वाढू नये म्हणून मला तिकडे पोहोचलं पाहिजे. रमा मला जाऊ देत. ठीक आहे तुम्ही जा पण सुखरूप परत या. काळजी घे. येतो. बसा. अहो किती वेळ वाट पाहिजे? आम्हाला साहेबांना भेटायचंय. कुठे आहेत ते साहेब? कामात आहेत. मग आम्ही काय बिनकामाचं म्हणून आलोय का इथं?
आमचं बी कामच आहे साहेबांकडं. निरोप धाडा त्यांना. शांताबाई जरा दमानं, सरकारी माणसं आहेत ती. तुम्ही जात मध्ये. ही काय पद्धत झाली का दादा? बाकीच्या माणसांना आज सोडतायत आणि आमचीच कैफियत यांना बिनमहत्वाची वाटते. मला काय समजायचं ते समजा. काय हो तो मामलेदार आपली कैफियत ऐकून घेईल असं वाटतं का तुम्हाला? दादा साहेब, नाशकात आणि पंचक्रोशीत आहे ना मंदिर प्रवेश समजल्यापासून लोक भडकलेत. काल त्या केशव सोनावलेला जबर मारहाण झाली, त्यामुळे दंगे धोपे झाले. आता समजा या समद्यापायी मंदिर प्रवेश नाकारला म्हणजे? तर मग बाबासाहेबांनी सांगितलं तसं करायचं, कायदेशीर मार्गानं लढायचं. नाही दादा, तुम्ही म्हणालात म्हणून 4-5 महिने थांबलो, त्यांना नोटीस दिली, त्याचंही उत्तर अजून आलेलं नाही आहे. आणि आताही यांच्या दारात कुत्र्यासारखं घुटमळण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती केलेली बरी. अहो या असल्या गोष्टीकडे माझ्याकडे वे नाही. साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, आम्हाला मंदिर प्रवेश करू दिला जात नाही त्याच्या. मला या फालतू गोष्टीत करता वेळ नाही, कळलं? सरकारी कामाकरता मी दौऱ्यावर चाललोय, परत आला की बघू. अहो असं काय करताय साहेब? अहो काल त्या अस्पृश्य कोराला जीव जाईस तोर पडवलाय. हे असंच चालू राहिलं तर आमचं जीन हराम होईल. आणि काय मागतोय आम्ही तुमच्याकडे? मंदिर सर्वांचं आहे, मग आम्हाला मंदिरात प्रवेश का नाही दिला जात? मला एकदा सांगून कळत नाही का? हा किती वेळा सांगायचं? आणि पुजाऱ्यांचं काय चुकलं? देवाच्या बाबतीतले प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, कळलं? ते म्हणतील ती पूर्व दिशा. या पुढे असल्या भानगडी घेऊन माझ्याकडे यायचं नाही. हो पण साहेब, सरकार आपल्याला भीक घालणार नाही बघा. मदतीचं तर सोडा, हा मामलेदार दारा सुद्धा उभं करत नाही आपल्याला. आता काय करायचं? आता बाबासाहेबांना इथे बोलून घ्यायचं. आता एकच पर्याय, सत्याग्रह. आता आपली लोक ऐकत्याला असं वाटत नाही, अजून किती वेळ थांबायचं? शांताबाई, बाबासाहेब येईपर्यंत आपल्याला आपल्या माणसांना थोपवून ठेवायला पाहिजे, नाहीतर पुन्हा दंगे होतील आणि सगळंच बिघडून जाईल. हे बघा, शांत व्हा. योग्य वेळ आल्याशिवाय आपण पुढचं पाऊल उचलायचं नाहीये. आपण शांततेच्या मार्गाने लढायचंय. हो पहा तिकडे, पहा बाजूला, मंदिरासमोर काय तमाशा लावलाय? हेच बघायचं बाकी होत का? नाहीतर काय, यांच्या सावलीनेही देव विटाळायचा. कशाला इथे येतात ना देव जाणे. साहेब तुम्ही जा. हे बघा, शांत व्हा, शांत व्हा. लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता द्या. आपल्याला कोणाचाही मार्ग अडवायचा नाहीये. आपल्याला आपला सत्याग्रह शांततेने करायचा आहे, समजलं तुम्हाला? बाई तुम्ही जा. चला वंस, मी तुम्हाला सांगितलं ना शांत व्हा म्हणून. बाबासाहेब येतील इथे आणि तोच काय घ्यायचा ते निर्णय घेतील. दादा साहेब आता बास झालं, जर ही माणसं आज जाणार ना तर आपली माणसं बी जाणार. शांताबाई तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्या बायकांना इथं एका बाजूला घ्या. बाबासाहेब येईपर्यंत आपल्याला शांत राहायलाच हवं. जो काय निर्णय घ्यायचा तो बाबासाहेब घेतील. आपल्यापैकी दादासाहेब कोण? मी दादा गायकवाड. बोला. तू कोण रे? तू जा की मंदिरात. तू सवंड दिसतोयस, तुझी वाट कोण अडवणार? जा तू आपला. दादासाहेब मी विष्णू वामन शिरवाडकर. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.